नक्कीच जरांगे पाटलांचा आशीर्वाद आमच्यासाठी श्रीकृष्णासारखाच असणार आहे। मात्र दादांची आजची अडचण मी बघितली, मी तासभर त्या सभेमध्ये उभो होतो, खरंच मला असं वाईट वाटलं की दादांच्या जागेवर जर आपण असलो असतो तर नेमका निर्णय आपण काय घेतला असता। 288 जागा आहेत आणि 7-8 हजार उमेदवार या ठिकाणी म्हणत आहेत की दादा उमेदवारी पाहिजे, दादा उमेदवारी पाहिजे, दादा उमेदवारी पाहिजे। अशावेळी त्या माणसाने काय निर्णय घ्यावा हे खरं तरी मला अवघड वाटतं आहे। मात्र एक सुशिक्षित तरुण म्हणून, समाजासाठी काम करण्याची इच्छा म्हणून व तसेच माझं केलेलं 4 वर्षाचं काम म्हणून मी विधानसभा निवडणुकीला समोर जाणार आहे आणि दादाची पाय धरून विनंती करणार आहे की मला तरी तुम्ही या ठिकाणी एवढी एक संधी देऊन बघावी आणि माझं काम बघावं। लोकसभेला तुम्हाला 2 महत्त्वाची मोठी आव्हानं होती, विधानसभेला असं एखादं आव्हान आहे असं वाटतं का तुम्हाला? मला आव्हान तर काही वाटत नाही, पण जनतेचा आशीर्वाद मिळवणं हेच खूप मोठं आव्हान आहे, जनतेच्या मनात बसणं हेच खूप मोठं आव्हान आहे। कारण आज प्रत्येकजण बॅनर लावतोय, पॉम्पलेट लावतोय, मोठ्या पैशाची उधळण करतोय, मोठमोठ्याले कार्यक्रम करतोय, हे सगळं माझ्याकडे नाही आहे। हे सगळे लोक जनतेच्या डोक्यात आहे, मला जनतेच्या हृदयात जावं लागणार आहे आणि तीच माझी मोठी कसोटी असणार आहे। तुम्ही युवक आहात आणि युवकांसाठी काय आकर्षण असणार आहे तुमच्या जाहीरनाम्यात? मी युवक आहे आणि युवकच माझी ताकद आहे एवढंच मी आपल्याला सांगेल। मला पडलेलं 1,56,000 मतदान हे बहुतांश युवकांचं मतदान होतं, हजारो लाखो करोडो रुपये यांच्याकडे आहेत आणि हे वाटणार आहेत। असं असताना देखील तरुणांच्या भरोशावर मी उभं राहणार आहे आणि मला तरुणाची ताकद माहीत आहे। ज्याप्रमाणे श्रीकृष्णाला अर्जुनाने सांगितलं की तू लढ, तुझा विजय होईल, पण त्या सगळ्या गोष्टीवर मात करून अर्जुनाने हिम्मत करून लढला आणि विजय अर्जुनाचा झाला, त्याप्रमाणे हे सगळं ज्येष्ठ नागरिक श्रीकृष्ण बनून माझ्या पाठीशी उभं राहणार आहे आणि सर्व तरुणांना घेऊन हे युद्ध विधानसभेचं आम्ही लढणार आहोत। जरांगे पाटील श्रीकृष्ण असतील का? मागच्या 14 महिन्यापासून आरक्षणाच्या लढ्यासाठी तुम्ही अनेक आंदोलन हे देखील, पण काही जण आता निवडणुकीच्या तोंडावर समोर आले, यांच्याबद्दल काय सांगतो? हे बघा, त्यावर मी बोलणं योग्य होणार नाही। मी वारंवार फक्त आपल्या माध्यमातून एकच सांगतो, मनोज दादा एक प्रामाणिक माणूस आहे, ते समाजासाठी लढत आहेत, त्यांच्यासाठी त्या ज्या ज्यावेळी संकट येईल त्या त्यावेळी हा पठ्ठ्या उभा आहे। मात्र एक राजकीय माझी भूमिका अशी आहे की मी शिक्षण सोडून राजकारणात आलेलो आहे, मला राजकारणाशिवाय आता पर्याय नाही आणि माझ्यावर जी परिस्थिती आलेली आहे ती इतर कोणावर येऊ नये, म्हणून मी हा विडा उचललेला आहे। मी माझा प्रयत्न सुरू ठेवणार आहे, दादांचा आशीर्वाद मिळणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं। पण मंगेश सावळे यांची आंदोलनं जरा इतरांपेक्षा हटके असतात, याचं कारण काय? ही परिस्थिती विखुरल्या गेली आहे, भ्रष्टाचारांनी पोखरल्या गेली आहे। या परिस्थितीला जर सुधारायचं असेल तर असे वारंवार दणके द्यावं लागणार आहे, ते दणके आम्ही वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केला। काही आमच्या अंगलटही आलं, काही आम्हाला नावही ठेवण्यात आले, पण आमचा प्रयत्न हा प्रामाणिक आहे। मला माहिती आहे आपण काम करतोय तर गुन्हे घ्यावं लागणार आहे, आपल्याला समोर जावं लागणार आहे, संकटाला तोंड द्यावं लागणार आहे। ती भूमिका माझी नेहमीच असते, कोणी नाव ठेवलं, कोणी मला मागं ओढण्याचा प्रयत्न केला तरी मी सुद्धा माझं काम माझ्या पूर्ण ताकदीने माझ्या मित्रांसोबत करत असतो। लोकसभेला अनेक जण म्हणत होते की मंगेश साबळे जर लोकसभेत गेले तर नक्कीच लोकसभा दणाणून सोडतील, विधानसभेला जर निवडून गेले तर विधानसभा दणाणून सोडाल? नक्कीच लोकसभेला कुठेतरी जनतेचा मताचा आपण आदर करायला पाहिजे, जनतेची इच्छा नव्हती, पण मात्र विधानसभेला मला बरेच फोन येत आहेत, विधानसभेला जनतेची कुठेतरी इच्छा आहे की साबळेंनी उभं राहावं, साबळेंनी ही निवडणूक लढवावी। खरं तर मी दादांच्या निर्णयाचीच वाट बघणार आहे आणि या निर्णयाला आपण समोर जाणार। विधानसभा गाजवणार का? नक्कीच विधानसभा गाजवणार, प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न, प्रत्येक गोरगरीब कष्टकऱ्याचा प्रश्न, प्रत्येक समाज बांधवाचा प्रश्न आपण त्या विधानसभेत मांडणार आहोत, हे आपल्याला बघायला मिळेल। धन्यवाद, खूप धन्यवाद। यस, थँक्यू सर, थँक्यू। काय चाललंय सर? बस मजेत।